आजच्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतोय. किराणा मालासह अत्यावश्यक सेवेतली सगळी दुकानं, प्रवासी वाहतुकीची सर्व साधनं सुरू आहेत, त्यामुळे बंदचा फारसा परिणाम रायगडच्या जनजीवनावर झालेला दिसत नाही. ही रायगडमधली दृश्य आहेत. प्रवासी वाहतूक सुद्धा सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आत्ता आपण आहोत अलिबाग शहरातील एस टी स्टँडसमोरच्या मुख्य बाजारपेठेत आणि या ठिकाणी आपण परिस्थिती बघतोय. शहरातील अत्यावश्यक सेवेतले सर्व व्यवहार सुरू आहेत. किराणा मालाची दुकानं असतील किंवा हॉटेल्स असतील, फळवाले असेल, भाजीपाला असेल, दुधाची दुकानं असतील किंवा मेडिकल स्टोअर्स असेल, हे सकाळपासूनच उघडे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवासी वाहतुकीचा विचार केला तर एस टी सेवेबरोबरच जलवाहतूक असेल किंवा रिक्षा मिनिडोर यासारखी प्रवासी वाहतुकीची साधनं असतील ती देखील आज सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं. शहरातील जी सोन्या चांदीची दुकानं असतील किंवा स्टेशनरीची दुकानं असतील, कटलरीची दुकानं असेल किंवा इतर ज्या वस्तू विकल्या जातात अशी दुकानं मात्र आत्ता अजून तरी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं. परिस्थिती बघितलं तर आजच्या या बंदचा फारसा मोठा परिणाम इथल्या जनजीवनावर झालेला दिसत नाही. शहरी भागात काही दुकानं उघडी असली तर ग्रामीण भागात मात्र बंदचा मागमूस देखील पाहायला मिळत नाही. जिल्ह्यातील अन्य शहरात देखील हीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या बंदचा रायगड जिल्ह्यातल्या जनजीवनावरती फारसा परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. प्रफुल्ल पवार, G24 रायगड. वसई विरारमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. यावेळी काँग्रेस शिवसेनेनं टायर जाळून निषेध व्यक्त केला. नालासोपाऱ्यातही महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ज्याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केली त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. पेट्रोलचे भाव कमी करा. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंदचं आवाहन केलं. त्याचा फारसा परिणाम झाला नाही. थोडा वेळ शटर खाली करून मग पुन्हा दुकानं सुरू झाली. नवरात्रीमुळे बाजारपेठेत लगबग होतीच. आझाद मैदान चौकामध्ये केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. लातूर जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारलाय. बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं तर हा बंद न पाळण्याचं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी केलं. शहरात बंदचं आवाहन करताना शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, करंजा, मंगळूर बीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून रॅली काढण्यात आली. अकोला नांदेड रोडवर पुसद नाक्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे